ठाण्यामधून ठाण्यामधल्या एका नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप समोर आलाय, कारण त्यानं आत्तापर्यंत असंख्य ज्वेलर्सना लाखोंचा गंडा घातलाय. यातली महत्वाची बाब म्हणजे आपल्या मुलाच्या याच कारस्थानांना कंटाळून अखेर त्याच्या आईवडिलांनी त्याच्याशी असणारे संबंधही तोडून टाकलेत. पाहूयात या नटवरलालनं काय रंग उधळलेत ते. मिस्टर नटवरलाल पोलिसांच्या जाळ्यात, कोट्यवधींचा गंडा घालणारा अखेर जेरबंद. नगरसेविकेच्या मुलानं घातला लाखोंचा गंडा. गेल्या वर्षभरापासून अलटीत पलटी सुमडीत कलटी मारून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा हाच तो निखिल सुमन. मात्र लंबे हात असणाऱ्या पोलिसांनी अखेर या निखिलच्या मुसक्या आवळल्यात. सफाईदारपणे इंग्रजी बोलून यानं अनेक ज्वेलर्सना हातोहात फसवलं, त्यामुळे तीन राज्यांचे पोलीस आणि राज्यातलं 20 पोलीस स्टेशन्स मधले पोलीस त्याच्या मागावर होते. मोठ्या परीक्षेकरता किंवा उच्च शिक्षणाकरता ज्या पद्धतीनं चांगला अभ्यास करावा लागतो त्याच पद्धतीनं लोकांच्या फसवणुकीचा अभ्यास करून निखिलनं एक युक्ती शोधून काढली होती. ॲक्सिस बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये शेड्यूल पेमेंट नावाचं एक ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये ज्या दुकानदाराला पैसे पाठवायचे आहे त्याला बेनिफिशियरी म्हणून ॲड केल्यानंतर निखिलच्या मोबाईलवरती एक सक्सेस म्हणून मोठ्या अक्षरात बेनिफिशियरी ॲड झाल्याचं त्या ठिकाणी माहिती यायची आणि तीच माहिती दुकानदाराला पैसे पाठवलेत आणि पैसे पाठवल्यानंतर सक्सेस झालेलेत, पैसे दुकानदाराला पोहोचलेत, हा स्क्रीनशॉट जो आहे तो निखिल दुकानदाराला दाखवायचा आणि इथेच दुकानदार सगळे फसायचे. मोबाईलच्या स्क्रीनवरचा मेसेज बघून ज्वेलर्स निखिलवर विश्वास ठेवायचे, मात्र जेव्हा पैसे मिळायचे नाहीत त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात यायचं. सोबतच निखिलचा फोन नंबरही त्यावेळी अस्तित्वात नाही असं ऐकू यायचं, त्यामुळे निखिलच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल होत्या. मुंबई, ठाणे, मीरा रोड, वसई, विरार, पालघर इतर ठिकाणी पण ह्यांनी सेम एमओ वापरून फसवणूक केलेलं आहे बरेचसे दुकानदारांची. सदर आरोपीला आता मुंबई पोलीस यांनी अटक केलेलं आहे. वेगवेगळ्या 6 भाषा बोलणाऱ्या या निखिलची आई नगरसेविका, मात्र त्याचे वडील केंद्र शासनात अधिकारी पदावर आहे. मात्र निखिलच्या या गलिच्छ कामगिरीमुळे त्यांनी निखिलशी असणारे संबंध तोडून टाकले. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.